बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार विजापूर रोड सोलापूर। सोलापूर चे खासदार कोण आहे नाव माहित आहे का? खासदार खासदार सिद्धेश्वर महाराज ना, सिद्धेश्वर महाराज। सोलापूर चे खासदार कोण आहे? खासदार ते हे नाही हो काय तर ते खान। जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। महाराज है बोल रहे खाली तक अभी तक देखा ही नहीं उनको। मैं भाजप से कभी बगीला था ना? नहीं बगीतला ना। वो बीजेपी के कभी देखा है आपने उनको? अभी तक तो लाभ होता है। अरे तो बेपत्ता बोल रहे हो तो इधर क्यों बोल रहे हैं? उधर जाके पुलिस स्टेशन में कंप्लेन करो। भारतीय जनता पार्टी कभी बगीला था ना? मैं तो आता 48 वर्ष है, मी पण भोजन समाज पार्टीत काम करतो, कधी मला कधीच बघितलं नाही। दादा सोलापूरच्या खासदारांचं नाव माहिती आहे? खासदार कोण आहे? नाही माहित। कोण आहे माहित नाही? खासदार नाही माहित। कधी बघितले? नाही बघितलं। पेपरला फोटो बिटो? नाही। सोलापूरचे खासदार कोण आहे नाव माहिती आहे? जय सिद्धेश्वर। बघितले त्यांना कधी? नाही बघितलं। कधी कुठे दिसले? नाही। काम केलं का सोलापूरसाठी? नाही केलं। नाही रस्ते उद्योग धंदे नाही आतापर्यंत बघितलं नाही मी। सामने वो आए भी नहीं, वो सामने कुछ काम करे दिखाई भी नहीं हमारे को। 7-8 वर्ष झालं तर काय कामच केलं नाही त्यांनी। उड्डाण पूल व्हायला पाहिजे का नाही? आता परत पेपरमध्ये थोडंस नाव आहे सिद्धेश्वर महाराज म्हणून। हां आत्ता सध्याला खासदार गरीब पाहिजे, गरीब सावकार, पैसेवाला खासदार नाही पाहिजे, गरीब सावकार, गरीब करून खाणारा खासदार पाहिजे। मग त्या माणसाला जाणू असते की खासदार काय असतं। सोलापूरच्या खासदारांसंदर्भात प्रश्न घेऊन लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम सोलापूर शहराच्या विविध भागांमध्ये जात आहे। सोलापूरच्या खासदारांचं नाव माहीत आहे का? ते तुम्हाला दिसलेत का? त्यांनी सोलापूरसाठी काही योगदान दिलं आहेत का? असे विविध प्रश्न घेऊन लोकप्रधान न्यूज चॅनल ग्राउंड लेवलला जाऊन नागरिकांना प्रश्न विचारत आहे। सोलापूरच्या खासदारांची कामगिरी, त्यांनी केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडत आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोलापूरचे खासदार बेपत्ता आहे अशी टीका केली होती। त्यांच्या या टीकेनंतर लोकप्रधान न्यूज चॅनलने ग्राउंड लेवलला जाऊन आढावा घेत आहेत। सध्या आपण सोलापूर शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आहोत। या ठिकाणच्या नागरिकांनी सोलापूरच्या खासदारांसंदर्भात काय प्रतिक्रिया दिलीत पाहूयात आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। माझ्यासोबत अब्दुल, मी अकबर भागवान, लोकप्रधान सोलापूर। सोलापूर के खासदार कोण आहे नाम मालूम आहे? महाराज है बोल रहे खाली तक। अभी तक देखा ही नहीं उनको। मई देखे नहीं कौन है? कौन से पार्टी के? वो राइस क्या बोलते है, बीजेपी क्या बोलते है? कभी देखा है 5 साल में? नहीं अभी तक देखा भी नहीं उनको मैं। क्यों, क्या वजह नहीं देखे? क्या आए नहीं ना सामने? आए नहीं ना सामने, वो आए भी नहीं, वो सामने कुछ काम करे दिखाई भी नहीं हमारे को। सोलापुर में 5 साल में खासदार ने ऐसा क्या काम किया आपको याद है? या कुछ भी नहीं किया हमारे से। कुछ भी नहीं किया। कभी मिले आपको? नहीं आपने कभी देखा? नहीं पेपर में, टीवी में? पेपर में देखा खाली मैं, और बोल रहे देखा खाली, बाकी क्या देखा नहीं उसको। क्या लगता है सोलापुर के लिए बड़े इंडस्ट्रीज रोजगार आएगा सोलापुर? नहीं रोजगार तो बेकार, तो बहुत बड़ी लाइन, चोरी मारी हो रहे और डकैत हो रहे, सब ऐसा ही हो रहे, लूटमार हो रहे, कौन देखने होता है? खासदार तो आ रहा नहीं इधर। कैसा कैंडिडेट चाहिए लोगों को खासदार? अच्छा काम करने वाला होना का खासदार, पर नीति है जैसा। अब चैतन्य रोटी भी कैसा हमारा दुनिया का ये है वो। अच्छा प्रणीतिदाई रुकने वाली है, प्रणीतिदाई वो सुधीर खरटमल, राजाभाऊ सर्वदे? नहीं प्रणीति अच्छी है, आएंगे। खासदार महास्वामी? नहीं वो दिखेगा नहीं तो आएंगे कहाँ से? सोलापूर में दिखा नहीं तो आएगा कहाँ से वो? सोलापूर। सोलापूरचे खासदार कोण आहे नाव माहित आहे का? सिद्धेश्वर स्वामी। कुठल्या पक्षाचे? भाजपचे। कधी बघितले दादा त्यांना? नाही बघितलं ना। कुठं बघितलं? रिक्षानं जाताना? नाही का कारण आहे बघितलं नाही? त्यांनी येतच नाही तर बघायचं काय, येतच नाही। काम केलं सोलापूरसाठी? काय नाही, 8 वर्ष झालं उद्घाटन करून त्या उड्डाणपुलाचं, 7-8 वर्ष झालं तर काय कामच केलं नाही त्यांनी। उड्डाणपूल व्हायला पाहिजे का नाही आता परत? ती बी झालं नाही आणि रोजगार, उद्योगधंदा, रोजगार तर नाही, विमानतळाचं असं लपड काय, ती लपड ती काय करायला पाहिजे सोलापूरसाठी? विकास महत्वाचा आहे, म्हणजे रोजगार निर्माण करणं गरजेचं आहे। खासदारांनी केलंय का? नाही केलं। काय वाटतं आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते निवडून येतील? काय सांगता येत नाही त्यांचं। त्यांच्या कोण आहे स्ट्रॉंग कॅन्डिडेट? आमदार प्रणिती शिंदे, राजाभाऊ सर्वदे, सुधीर खरटमल? ती काय सांगू शकत नाही मी। मला उमेदवार पाहिजे आपल्याला, काम करणारा पाहिजे, अडी अडचणीला रोजगार निर्माण करणारा पाहिजे। खासदार फेल झाले? फेल झाले। सोलापूरचे खासदार कोण आहे नाव माहित आहे? स्वामी महास्वामी। कुठल्या पक्षाचे? भारतीय जनता पार्टी। कधी बघितले त्यांना? मी तर आता 48 वर्ष आहे,
मी पण भोजन समाज पाडीत काम करतो कधी बघितलं आहे काय कारण आहे ना बघण्यात का तर ते येत नाही ते काय करतात जे कामच कुठले केले आहेत जनतेचे म्हणजे साधं सोला बोला रस्ता नाही बस सिटी बस नाही साधं आता हे आमचं मंगळवार रोड आहे मंगळवार कोल्हापूर 6 महिने तर रोड आहे लोकांची शाळा बुडाल त्या शाळेला जायला एस टी नाही अजून म्हणलं तरी सोलापूरमध्ये वेळेवर पाणी मिळत नाही आता मोठा एवढा मोठा सण आहे आपला दसरा दिवाळी तर मोठमोठ्या सणाला लोकांना पाणी मिळेल ना पाणी तडफडाल ते खासदाराने असं काय काम केलेलं लक्षात आहे का खासदाराने सोलापूरला पूर्ण कंगाल केलेला आहे हेच का दिसते आम्हाला कधी लोकात दिसत नाही अजिबात दिसत नाही ते एकदम येते की आपलं वारं कादळ तसे दिसते एकदम निघून जाते फोटोमध्ये टीव्हीमध्ये फोटोमध्ये टीव्हीमध्ये दिसते कधी तर दिसते कोण आहे आता सक्षम आता लोकसभेला राजाभाऊ सर्वदे यांचं नाव आहे प्रणितींचं आहे सुधीर खरटमला आहे आणि महास्वामी सुद्धा आम्ही इच्छुक आहे म्हणतात आम्ही एवढंच म्हणतो की कोण काय व्यक्तीला मत देतो आम्ही आमचं सोलापूरचं चांगलं काम झालं पाहिजे आयटी पार्क झालं पाहिजे आणि सोलापूरमधले काय जी मिल चालू आहे सध्या नावा लोकांची चालू झाल्या पाहिजे रोजगार मिळायला फार आपल्या सोलापूर शहरामध्ये शिकलेला युवक आयटीआय शिकलेला असेल इंजिनियर शिकलेला असेल डॉक्टर झालेला असेल तर ते पुण्या मुंबईला जाऊन तिकडे आत्महत्या कराल ते का तर इथं रोजगार त्यांच्या भाग पोटात एवढं शिक्षण शिकून कर्जबार झाले असते वडिलाला पैसे देऊ शकत नाही वडिलाला बघू शकत नाही स्वतः ते घर भागत नाही ते लोक आत्महत्या कराल ते रोजगाराचा मुद्दा पण या खासदारांनी काय काहीच केला नाही रोजगाराने आणि सोलापूरला शहराला पूर्ण कंगाल करणारा एक नंबर हात सुषमा शिंदेचा आहे शिंदेसाहेबाचा हात आहे का सगळ्या मिल बंद त्यांनी पाडलेत त्यांचेच मिल कामगार त्यांचे मित्र होते सोलापूर के खासदार कोण नाम माहिती आहे जय सिद्धेश्वर तू कोणसे पार्टीचे बीजेपी कभी देखा हो ना आपको नाही बघितलं नाही बघितलं त्यांना कधी नाही बघितलं कधी कुठे दिसले नाही काम केलं का सोलापूरसाठी नाही केलं नाहीच रस्ते उद्योगधंदे तिला आतापर्यंत बघितलं नाही मी काम सोलापूर सुधारलाय का नाही अजून नाही सुधारलं सोलापूरचे खासदार कोण आहेत खासदार ते हे नाही हो काय तर ते स्वामी स्वामी पूर्ण नाव पूर्ण माहित नाही हो पूर्ण पूर्ण स्वामी स्वामी कुठल्या पक्षाचे ते जनता पक्षाचे भारतीय बघितले त्यांना 5 वर्ष हा बघितले की कुठं ते विमानतळ पशी काम केलं का सोलापूरसाठी काहीच केलं नाही फक्त रेल्वेसाठी सांगितलंय ते बाबा हे रेल्वे तयार एक रेल्वे केली बघा फक्त वंदे भारत एवढंच माहित नाही दुसरं काय सोलापूरसाठी काय दुसरं काय 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 करायला पाहिजे होतं खासदारांनी काय रोड बीड चांगलं करायला पाहिजे लई रोड करायचे अजून आणि बेकारी लई आहे बेकारी लई आहे सोलापुरात एक लहान खेड्यासारखा आहे सोलापूर सगळे लोक पुण्याला चाललेत कमवायला पोट भरण्यासाठी इथं काय पण नाही आहे मोठमोठे कंपन्या नाही काय बी नाही काय आता येणाऱ्या इलेक्शनला येतील का खासदार निवडून नाही ते येत नाही दुसऱ्या पार्टीचा येणार आता प्रणिती ताई असेल राजाभाऊ सर्वदे सुधीर खरडमल नाही नाही प्रणिती शिंदे येते येणार 100% 100% म्हणजे तिने तसं काम केलेलं त्याच्या वार्डात तिने आता आमदार आहे तिने काम केलेलं आहे खासदार होणार जय सिद्धेश्वर महास्वामी नाही होणार त्याला तिकीट बी देणार नाही भारतीय जनता पार्टी म्हणजे त्याचा केस चालू आहे ना 420 म्हणजे ते सर्टिफिकेटचा तिकीट देणार नाही ते देणार नाही हा सोलापूरचे खासदार कोण आहे नाव माहिती आहे का खासदार खासदार सिद्धेश्वर महाराज सिद्धेश्वर महाराज कुठल्या पक्षाचे आहेत भाजपचे आहेत अण्णा 5 वर्षात कधी बघितले साहेबांना नाही नाही बघितले नाही कुठं दिसले कार्यक्रमात नाही वाटत नाही काय कारण आहे आधी दिसले नाही दिसलं कारण पाहिजे स्वतःच एक शक्ती स्वतःच्या परिस्थितीमुळं गरीब लोकांना त्यांना ते ध्यान नाही आहे सोलापूरसाठी काम केलं का विकासाचे काम रस्ते ड्रेनेज फक्त बोर्ड आहेत बघा काम नाही फक्त बोर्ड आहे काम नाही काम नाही सोलापूरचे खासदार कोण आहेत कला मला माहित नाही मी आंध्राचा आहे कुठल्या गावाचा आंध्र आधोनी आंध्राचा आहे खासदार कोण आहे नाम मालूम आहे जय सिद्धेश्वर कोण से पार्टी के वो बीजेपी के कभी देखा है आपने उनको अभी तक तो लाभ होता है हाँ। नहीं देखा है नहीं नहीं कुछ काम किया ऐसा याद में है आपको नहीं 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 तो क्या लगता है कुछ तो ये युवा पीढ़ी के हस्ते कुछ तो करना चाहिए ना हाँ। ये खासदार है मतलब क्या तो करना चाहिए हाँ। किए नहीं कुछ क्या किए वो घूमते है इधर उधर पब्लिक में आते नहीं कभी देखे तो नहीं अब तक तो शिंदे साहब दिखाई देते इधर उधर अच्छे कामों के लिए बुरे कामों के लिए खासदार महास्वामी नहीं दिखाई नहीं नहीं अब तक तो नहीं नाम
नाही माहित नाही बघा आठवण खासदार प्रणिती देशिंदे आमदार आहे नाही एवढं माहित नाही मला बरं मतदान करताय करतोय कोण आहे माहित नाही खासदार नाही कधी बघितलंय नाही बघितलं पेपरला फोटो बिटो नाही माहित नाही कोण नाही ओ पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात फॅमिली सोबत जेवण करायचे आहे मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर मग चिंता कशाला सोलापुरात आता नव्याने लवकरच आपल्या सेवेत सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर आणि शांत वातावरणात मित्र नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये अरेबियन फूड्स सह दिल्ली मुंबई हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्ये व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये उत्तम क्वालिटी लज्जतदार स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत लवकरच सुरू होत आहे हॉटेल शाही दरबार आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर